कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत त्यांचं निलंबन करण्याची जोरदार मागणी मंगळवारी आयुक्तांकडे केली. तसेच संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर उद्यापर्यंत प्रशासनानं कारवाई केली नाही तर भाजप आरपीआयच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी सातत्यानं बेजबाबदारपणे वागत मनमानी कारभार करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्यानं या अधिकाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. स्वच्छता असो किंवा पाहणी वा बैठक, काही अधिकारी कामचुकारपणा करत असल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, अनिता पाटील, सुशीला खरत, हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे सहभागी झाले होते. मुळामध्ये ते अधिकारी मंडळी या इथे बिलकुल सांगता इथे जबाबदारपणा दाखवत नाहीये. या इथे नेहमीच अधिकारी मंडळीची मगरुरी राहिलेली आहे. पदाधिकाऱ्यांचा वेळ, नगरसेवकांचा वेळ हा त्यांना बिलकुल महत्त्वाचा वाटत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची कशी उत्तरं द्यायची वेळ मारून न्यायचा आणि त्याचबरोबर नंतर मग समजा पुन्हा ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला एकमेकांकडे तोंडं बघायची असे प्रकार हे वाढत चाललेले आहेत. मागील महासभेमध्ये त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केलेली होती की नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न विचारलेले असतात त्याच्याबद्दलची माहिती ही नंतरच्या काळात बिलकुल दिलीच जात नाही अशा प्रकारची तक्रार ही आम्ही केलेली होती. किंवा स्टँडिंगच्या मीटिंगला मग सांगता अधिकारी वर्ग हा एकदम उत्साह फार उशिरा येणार किंवा येणारच नाही किंवा त्याच्याचबरोबर आता मी कालच्याच दिवसाचं मी सांगू इच्छित आहे की काल आम्ही कळंबोली येथे आम्ही जे सिडकोचे प्लॉट आहेत जे पालिकेकडं हँडओव्हर झालेले आहेत तर त्या इथे व्हिजिट देण्यासाठी म्हणून आम्ही 8 वाजताची मीटिंग ठेवली होती. आमचे पदाधिकारी 7:30 पासून हजर होते. मी स्वतः 8 वाजल्यापासून तिथं हजर होतो. यांचे अधिकारी 8:30 येतात, यांच्या खालचे अधिकारी तिथे 9 वाजता येतात. मग त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला आज आम्ही या इथे दुपारी 2 वाजता मीटिंग ठेवलेली होती. दुपारी 2 वाजता मोबिलिटी प्लॅन, शहराच्या मोबिलिटी प्लॅन संदर्भातची मीटिंग होती, ती रद्द होत आहे म्हणून काल रात्री मला फोन आला. म्हटलं ठीक आहे, होऊ शकतं असं म्हणून आम्ही ती रद्द केली. 3:00ची मीटिंग होती, 3 वाजताच्या मीटिंगला आम्ही आमची प्रॉपर्टी टॅक्स संदर्भातची मीटिंग ही घाईघाईने आम्ही संपत आम्ही इथं पालिकेमध्ये आलो. पण 3:30 वाजेपर्यंत यांची तयारीसुद्धा झालेली नव्हती. यांच्याकडून साधा निरोपसुद्धा येत नाही आहे की तयारीला थोडा उशीर लागतोय. मग फोन केला तर म्हणे नाही आमच्या मीटिंगमध्ये आम्ही मीटिंगमध्ये होतो. मग आम्ही इथं कशासाठी बसलेलो आहोत ना. मग त्याच्यानंतर पण आम्ही मग ती मीटिंग मग कॅन्सल करायला लावली की 3:30 वाजले तरी पण तुम्ही का होत नाही आहे. मग 4 वाजताची मीटिंग, 4 वाजताच्या मीटिंगला मग मच्छी मार्केटच्या बद्दलचा विषय होता. मच्छी मार्केटमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे आणि म्हणूनच आता तिथे आपला जो आपले स्वच्छतेसाठी जे सहाय्यक आयुक्त आहेत तर ते तिथं हजर राहणं आवश्यक आहेत. ते मीटिंगला त्या इथे 4:30 वाजता येतात, त्यांच्याकडे तिथं उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत. तिथं स्वच्छतेबद्दल मग चर्चा चालू झाली तर मग यांचे अधिकारी सांगतात की नाही तिथे स्वच्छता आहे. म्हणून नक्की आहे, एकदम हो, एकदम आहे. आम्ही तक्रार करतोय की इथं 6 जण जे काम करतात ते तिथं हजरच नसतात, कधीच काम ते कधीच साफसफाई करत नाही आणि यांचं म्हणणं की नाही स्वच्छता आहे. एवढे सर्व पदाधिकारी सर्व इथं उपस्थित असताना महापौर आहेत, उपमहापौर आहेत, मी स्वतः आहे, स्टँडिंग चेअरमन आहेत, प्रभाग समितीचे सर्व अध्यक्ष आहेत, एवढा साऱ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर यांना खोटं बोलायची यांची हिंमत होती ते कशी काय. मग सांगता या इथे आम्ही म्हणून मी सांगता मी माणसं म्हणून मुद्दाम मी मच्छी मार्केटला जाऊन तिकडनं मी फोटो पाठवायला सांगितले ज्याच्यावरती वेळ आणि तारीख हे दोन्ही GPS मॅप कॅमेरा या ॲपवरती ही आपल्याला सुविधा प्राप्त होते. मग फोटो काढून पाठवले होता तसाच घाण आहे. म्हणजे किती हिंमत यांच्यामध्ये वाढलेली. हा काही उत्तरं द्या म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना काही उत्तरं द्यायची, नगरसेवकांना बिलकुल साधारणतः कोणतंही मग सांगता कशा प्रकारेही साधारण उत्तरं द्यायची. म्हणजे सामान्य माणसं तर इथं बोलायलाच नको. या इथं आता प्रॉपर्टी टॅक्सचा इथं विषय आता आलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्स विषयाबद्दल मग सांगता इथं जनमानसामध्ये सांगता वेगळ्या प्रकारची मतं आलेली आहेत. त्यांना सांगता व्यवस्थित सांगता या इथे त्यांच्याशी चर्चा करणं
सर्व प्रश्नांना उत्तर देणं हे आवश्यक आहे. पण त्यांच्यासोबत इथं मीटिंग आयोजित केली होती, त्यांना सांगतात केस आता तुम्ही कोर्टात जा, कोर्टात जाऊन सांगा इथं तुम्ही केस लढा म्हणून त्यांना उपाय सांगण्यात येत आहेत. मग सध्या काय सांग, मग आम्ही त्यांना कशासाठी बोलवले आहेत, मग कोर्टात जायचं असेल तर मग सध्या आम्हाला तरी कशाला विचारताय, तुम्ही मंत्रालयात जाऊन सध्या सर्व काही ठराव पास करा ना, मग आम्ही पण मंत्रालयात जाऊन सांगता, मग तुमच्यावरती इथं मग सध्या कारवाई करायची सांगता, आम्ही हे करतो. मग काय सध्या चाललं, इतका बेजबाबदारपणा जर चालू असेल तर नक्कीच सध्या इथं काम करणं शक्य होणार नाही. आणि पनवेल महानगरपालिका ही सध्या अशानी अधोगतीकडेच जाईल. जर अशा अधोगतीकडे जाणार असेल तर मग आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, आरपीआयचे नगरसेवक ह्या ही गोष्ट अशी काही घडून देणार नाही. जर गोष्टी एखादी चुकीची घडत असेल तर त्याला आम्ही विरोध करणारच. आणि त्यासाठीच आज यायचं आम्ही आयुक्त आयुक्त साहेबांच्या दालनाच्या समोर आम्ही बसून यायचं निषेध व्यक्त केलेला आहे. आणि जर पुढील या 12 ते 15 तासामध्ये जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई जर झाली नाही तर मात्र आम्हाला हे आंदोलन हे तीव्र करावं लागेल.